विनंती की हा व्हिडिओ पूर्ण बघा. दगडू दादा काय रे चिंगरू? अरे दादा, आज लालाचा आणि दशरथचा रिझल्ट आहे 10वीचा. असो लाला आणि दशरथ रिझल्ट आहे का आज 10वीचा? दादा म्हणतात बा पास व्हायची आहे की नाही गॅरंटी. मग व्हायलाच पाहिजे. अभ्यास काय कमी करायला का आपण? अभ्यास होता आपला ऑनलाईन, मोबाईल टू मोबाईल. मोबाईलवर अभ्यास करायला आपण मोबाईल वरती जाण. मग पाहू ना रिझल्ट गिझल्ट काय तो. हो जातो ना. पाहायला कुठं जावं लागते आपल्याला? आपल्या जस्त मोबाईल आहे, मोबाईल असतो रिझल्ट दिसते. अरे येडे हो, ते कम्प्युटर कॅफेवर गेले की त्याची प्रिंट मिळते आपल्याला, ती प्रिंट काढून आणायची. कम्प्युटर कॅफे काय आम्ही अजून पाहिलं नाही काय ते. बाबा यायची तर सुरुवात होतूनच आहे, काय खरं आहे ते नाही का आपल्या बबण्याचं ते कम्प्युटर कॅफे आहे का? तेच आहे. वाटलं काय आहे ते वाटलं असेल ते कागद मुक्त जमा करायचं काही काढायचं. अरे बाबा आम्ही खेळायचं बरं किती मांग. जगातले लोक गेले चंद्रावर पण आम्ही अजून उंदरावरच. आता तू म्हणत कस रे बाबा यायला काहीच माहित नाही रे बाबा. या लवकर जाऊन आणि काय रिझल्ट आहे तर ते सांगा. ते तिकूनच पेढे घेऊन ये जा बरं. हो येतो ना आता आम्ही आणतो मग तिकून आल्यावर. आता पेढी मागते माहित तर पास व्हायची गॅरंटी नाही बाबा. लवकर मग पाहिजे बरं प्रगती तरी होईल यांची काय ना काय दगड्या मनातल्या मनात बोलते गावाची चिंता करते. कम्प्युटर कॅफे येत आहे ना रे बाबा. काय एवढा वाढने राहिला जावे झाला ना का ऑनलाईन मुळे काही सुसून नाही राहिलं वाटते तुले. बोलायला पुरत नाही रे बा, आपलाच कचरा करते रे बाबा. वय पुढे पुढे विचारायची नोटी फाटली जास्त बोललो का ना विचारतो. मग मी विचारणार असेल तो वा वा 10वीचा रिझल्ट पाहिजे होता आम्हाला. तू काय म्हटलं बघ मी बो काय कोण आहे मग बाबा तुम्ही? सर बॉग याने व्यवस्थिशीर बोलायचं सर वगैरे. आता तुझी 10वी झाली आहे, आता तुझा बोलणं व्यवस्थिशीर यायला पाहिजे. बाहेर गावी जाशील तू शिकायला, तुला जर व्यवस्थिशीर बोलणं नाही आलं तर लोक हसतील तुला. रिस्पेक्ट देऊनच बोलायचं आपण. सर हो सर बरोबर बोलताय तुम्ही. काय करते मला तर काय माहितच नाही बा. लागला असेल तर सांगा बा. पाहतो नंबर सांगा. नंबर 28 37 ढोंडू गडबडे तुझा सांग रे नंबर तुझा. 1 10 32 37 दशरथ झांगो झेंडुले पडले सर. मला किती पडले? 94 आहेत भाऊ तुला. 94 आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडून. सर पक्का दिसते रे बाबा. चला सर येतो मी. हा मुलगा खूप हुशार दिसतोय बरं. मला ते सोबत होतं ना ते ढग दिसतं मला. काय खरं नाही त्याचं. आपल्यालाच काय करायचंय. काय दगडू आज 10वीचा रिझल्ट आहे म्हणतात. हो राऊत आज 10वीचा रिझल्ट आहे ना. गावातले पोरं होतात की नाही वापस? खरं नाही दशरथ गेला ना रिझल्ट पाहायले. बरोबर दशरथची माय आणि लालाची माय तर बापा सोबतच आहे. पक्की युनियन करूनच आले बापा. दगडू मागे पाहणं तुमच्या माग. बापरे हे तर पक्की युनियन करूनच आले. आज पोरायचा रिझल्ट नाही का द्यायचा? युनियन करावं लागेल. काय लागला रिझल्ट? नाही रे दगडू मी पोरायला फोन लागायला चालते इकडे.
कट वाले बापा मले पोरायची पाच झाले की नापाच झाले ते काही माहित पडलं का रे दगडू? काळभर मग लावर फोन लवकर चटकनी यायले दोघायले. तू लावरे लावरे फोन लावते लावतो लगेच. हॅलो, मी कस प्रेक्षक हो ते आमच्या चॅनलचे पूर्ण व्हिडिओ बघत जा. अपुरेच व्हिडिओ बघता तुम्ही, पुढे काही बघत नाही आणि व्हिडिओले सबस्क्राईब बी करत नाही. चला बरं आतापासून सबस्क्राईब करायला लागा बरं. बोल दगडू दादा, लागला आपला रिझल्ट? पाच झालं रे दादा, पाच झालं ना, पाच झालं ना. ते सांग नत्र चाहिले सांग पाच झालं म्हणून पुशवून राहिले दादा. कसं सांगू बघा नवीन पाच झालं मी पहिल्यांदा. लवकर या घरी, आम्ही वाट पाहून राहिले तुमची. पडले परसेंटेज रिसेंटेज गॅलर सांगतोय तुले. या लवकर या लवकर या सरवटीच उभे आहे. अरे दगडू काय झालं सांगणार रे बापा लवकर. कसं वाटू आलं आता, कधी माहित पडते कधी नाही. हो ना बापा, लवकर सांग रे दगडू लवकर सांग ना. अबे पाच झाले, पाच झाले दोघवी. पेळे द्या वहिनी पेळे द्या. पाच झाला माझ्या नोकरच्या, पाच झाला नाव रोशन केलं हो त्यानं घराचं नाव रोशन केलं. मला माहितच होत मा पोरग पास होईल काऊन की मी नाही केली. देवाने नवस मांगला होता, पाच किलो पेळे देईन असं म्हटलं होतं. मग मा पोरगा तर पास होणारच होता. मी नेहमी कबूल केलत मा पोरगा पास झाला कि मी गजानन महाराज जवळ जाईन घेऊन पायवारी करू. आम्ही तशी ना असावी ते आता तास लागेन. आपले पोरं झाले ना पास, जाऊ आता आपण सगळे सोबतीनं जाऊ. आता तुम्ही तासन करा आमच्या सोबत पायदल दिंडी काढून आपण पायदल मजा येते. मग कधी येतात काय येतात हे राहिलं विचारायचं. मी नाही केलतो मी ते केलतो हे झालं भरूड सांग सुरू. स्वस्त आहे बापा, पण हे मायचं एक हळवं मन असतेच मुलाबरोबर. ते आनंद झाला दोघांच्या मायला पण. शेर आले रे जोडीला, आले शेर जोडीला. मागो पाय मागो पाय. ए बाबू दशरथ लाला या इकडे लवकर, खूप आनंद झाला आम्हाला. तुम्ही पाच झाले दोघं पण. दशरथ लाला किती पडले रे बा परसेंटेज? पडले 94 आणि लाला ने पडले 74. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन लारा दशरथ. कॉंग्रॅच्युलेशन लाला दशरथ. पुढील आयुष्यासाठी तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आशीर्वाद देवो महेश. लाला तू असं वाटत नव्हतं रे आम्हाला पास होशील, पण खरंच तुझ्या घराचं नाव रोशन केलं रे. पास झाला चांगल्या टक्क्याईन देवी. यशस्वी हो रे बेटा, यशस्वी हो.